कल्पना आणि नाविन्यपूर्ण संशोधन जोखीम पत्करण्याची क्षमता आणि आत्मविश्वासाच्या बळावर अभूतपूर्व यश ये मिळवता येतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमातून बोलताना सांगितलं युवावर्गानं समृद्ध अशा प्रत्येक देशात या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि यातूनच युवावर्गाची खरी ओळख होते असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले सद्याच जग ये स्टार्टअप जग है जगत भारत एक प्रकार नेतृत्व कर वर्षागणित स्टार्टअपला विक्रमी गुतवण मिलत है हे क्षेत्र अतिशय वेगान पुढ़े जोटोटा शहरदेखी स्टार्टअप की व्याप्ति वाढ़ी है यूनिकॉन जगत ही भारत वेगान भरारी घे ही पंप्रधान सा रिकॉर्ड निवेश मिल रहा है ये क्षेत्र बहुत तेज रफ्तार से आगे बढ़ रहा है यहां तक कि देश के छोटे छोटे शहरों में भी स्टार्टअप की पहुंच बढ़ी है आजकल यूनिकॉन शब्द खूब चर्चा में है आप सबने इसके बारे में सुना होगा यूनिकॉन एक ऐसा स्टार्टअप होता है जिसका वैल्यूएशन कम से कम एक बिलियन डॉलर होता है यानी करीब करीब सात हजार करोड़ रुपए से ज्यादा यूनिकॉर्न्स की दुनिया में भी भारत तेज उड़ान भर रहा है सिर्फ दस महिनो ही भारत में हर दस दिन में एक युनिकॉर्न बना है इसलिए भी बड़ी बात है क्योंकि हमारे युवाओं ने ये सफलता कोरोना महामारी के बीच हासिल की है देशाच्या विकासात पर्यावरण हा एक महत्वाचा घटक आहे सुरक्षित पर्यावरणामुळे निसर्गाचं संरक्षण केलं जाऊ शकतो त्याबरोबरी निसर्ग आपलं संरक्षण करतो असा अनुभव अनेकांच्या आयुष्यात आला आहे निसर्ग मातेप्रमाणेच आपलं पालन पोषण करतो आणि आपल्या विश्वात नवनवे रंग भरतो निसर्गरक्षणासाठी अनेक स्तरावर व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होत आहेत त्यातून नैसर्गिक स्त्रोत सुरक्षित राहण्यात मदत होत असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले प्रकृती मा की तरह हमारा पालन भी करती है और हमारी दुनिया नए नए रंग भी भरती है अभी मैं सोशल मीडिया पर देख रहा था मेघालय में एक फ्लाइंग बोट की तस्वीर हवा में तैरती इस नाव को जब हम करीब से देखते हैं तब हमें पता चलता है कि ये तो नदी के पानी में चल रही है नदी का पानी इतना साफ है कि हमें उसकी तलहटी दिखती है और नाव हवा में तैरती सी लगने लग जाती है हमारे देश में अनेक राज्य हैं अनेक क्षेत्र हैं जहां के लोगों ने अपनी प्राकृतिक विरासत के रंगों को संजोकर रखा है आसपास जो भी प्राकृतिक संसाधन है हम उन्हें बचाएं। उन्हें फिर से उनका असली रूप लौटाएं। इसी में हम सबका है देशाच्या विकासासाठी सरकार अनेक योजना बनवतं त्यासाठी अर्थसंकल्पातून खर्च केला जातो या विकास कामांमधून नागरिकांचं आयुष्य बदलण्याचं काम होत असतं अशाच अनेक योजनांच्या माध्यमातून समाधानाबरोबरच प्रेरणा मिळते असंही पंतप्रधान म्हणाले येत्या सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी समर्पित केलं देशातल्या नागरिकांनी संविधानाची मूळ भावना आणि आपल्या संविधानानं दिलेली कर्तव्य पार पडण्याची अपेक्षा आपलं संविधान करतं या अमृत महोत्सवी वर्षात आपण पूर्ण निष्ठेनं आपली कर्तव्य बजावण्याचा संकल्प करूया हीच बाबासाहेबांच्या प्रती आपली खरी श्रद्धांजली असेल असंही पंतप्रधान म्हणाले एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धाचं स्वर्णिम वर्ष यावर्षी सादर करण्यात येत आहे येत्या सोळा डिसेंबर रोजी या रो स्वर्णिम दिवसाच्या निमित्तानं आपण देशरक्षणासाठी कर्तव्यावर असणाऱ्यांचं आणि वीरमरण आलेल्यांचं स्मरण करूया अशी भावनाही पंतप्रधानांनी आज व्यक्त केली